यवतमाळमध्ये जून महिन्यात 36 आणि जुलै महिन्यात 10 आत्महत्या झाल्यात. एकीकडे शेतकऱ्यांची आत्महत्या होत असताना आमदार शपथ घेत आहेत तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे आणि शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैसे नाही आहेत आणि त्यामुळेच दुबार पेरणीसाठी राज्य सरकारनं मदत करावी अशी मागणी बीआरएस पक्षाचे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. शेतकरी आहेत ते दुबार पेरणीसाठी त्यांच्याकडे पैसा नाही, त्यांच्याकडे शेती करण्यासाठी त्यांच्याकडे पेरणीसाठी पैसा नाही आणि म्हणून जास्तीत जास्त आत्महत्या होत आहे. आणि यवतमाळमध्ये तर यवतमाळचा इतिहासच आहे की आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून आपण त्यांना जाहीरच केलेलं आहे आणि आता तर कळ झालेला आहे की जूनमध्ये 36 आत्महत्या झाल्या, या आठवड्यात 10 आत्महत्या झाल्या. हे खरं म्हणजे सरकारला लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारचं दुर्लक्ष आहे. दुबार पेरणीसाठी ताबडतोब सरकारने मदत करावी ही मागणी आमची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.